कड़क अंलबावनी आम विभाग संपूर्ण राज्य मधे है। जेव राज्य सरकार संचारबंदी कालावधि नर कड़क लॉकडाउन 11 वाजल्यान सका महाराष्ट्र लागू केला, त्यानंतर मी स्वतः या विभागाचा राज्यमंत्री म्हणून जे आमचे पोलीस काम करतात त्याचं सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, परवाच्या दिवशी अमरावती असेल, त्याच्यानंतर वाशिम असेल, काल जालना असेल आणि आज संभाजीनगरला जाणार आहे। तर अशा पद्धतीने मी स्वतः या विभागाचा राज्यमंत्री म्हणून आमच्या पोलीस दलाचं जे काम आहे ते आणि आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी जे 18-18 तास फील्डवर उभे राहून हा संसर्ग रोखण्यासाठी कडक नाकाबंदी, जमावबंदी, अनावश्यक फिरणाऱ्या लोकांना अटकाव करणं हे जे महत्वाचं काम करतायत ते पाहिलं आणि आमच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत त्या मी समजावून घेतल्या। मला आपल्याला सांगितलं पाहिजे की हे संसर्ग कमी करण्यासाठी आता जर आपण पाहिलं तर जो 67 हजारावरती आकडा दैनंदिन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा महाराष्ट्रामध्ये गेला होता तो आपण कमी करण्यामध्ये ह्या मागच्या 15 दिवसात यशस्वी झालेलो आहे आणि आरोग्य यंत्रणेची त्याच्यातली महत्वाची कामगिरी आहे, महसूल यंत्रणेची महत्वाची कामगिरी आहे, पण अत्यंत महत्वाची कामगिरी ही आमच्या पोलीस विभागाची आहे। कारण एका जिल्ह्यामध्ये आता 9-9 महत्वाचे एंट्री पॉइंट आहेत, तिथं अधिकारी नेमणं, 24 तास तिथं कर्मचारी अधिकारी ठेवणं, त्यांची म्हणजे मी म्हणतो तसं आडवळणी जागेवरती जर तो एंट्री पॉइंट असेल तर तिथं सुद्धा रात्रीच्या वेळी त्यांची सगळी सोय करणं, पण हे आमच्या पोलिसांनी केलं। 12-12 तास आमचे पोलीस, 18-18 तास आमच्या पोलिसांनी काम केलं आणि हा कडक लॉकडाऊन त्याची अंमलबजावणी करायला खूप जबाबदारीनं काम माझ्या गृह विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे। मी त्यांना मोटिवेट सुद्धा केलं, त्यांनी चांगल्या केलेल्या कामाचं त्यांचं कौतुक केलं, त्यांच्या काय अडचणी होत्या त्या सुद्धा समजावून घेतल्या। मी विशेषतः या विभागामध्ये येत असताना मला सांगितलं पाहिजे या विभागाचे आमचे आयजी प्रसन्ना साहेब माझ्याकडे साताऱ्याला SP होते, मला वाटतं SP म्हणून त्यांचं पहिलं पोस्टिंग साताऱ्यातच होतं ना, त्याच्यानंतर सातारा, त्यामुळं एक अतिशय प्रभावी अधिकारी, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून माझे त्यांचे संबंध आहेत। मगाच्या प्रेझेंटेशनमध्ये इथंही पाहिलं आणि जालनामध्येही पाहिलं, युनिक इमारत कलरच्या पॅटर्नमध्ये पोलीस स्टेशनची दिसली पाहिजे ही एक चांगली संकल्पना त्यांनी केली आणि सर्व या रेंजमधल्या 87 पोलीस स्टेशन त्यांनी एका कलर पॅटर्नमध्ये या ठिकाणी ह्या 4 जिल्ह्यांमध्ये युनिक पॅटर्न, म्हणजे कुठेही गेल्यानंतर एक इमारत दिसली की दुसरी त्याच कलर पॅटर्नमध्ये इमारत दिसणार आहे। मी 10 च्या 1 असेल असं म्हणू शकत नाही कारण आमच्याकडच्या बऱ्याचशा इमारती ब्रिटिशकालीन जुन्या आहेत, पण एक पोलिसांच्या बद्दलच इमेज किंवा पोलीस स्टेशनची आयडेंटिफाय झाली पाहिजे इमारत, तो एक चांगला पॅटर्न केलाय। महिला या कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना बीट अंमलदार करायचं, स्वतंत्ररित्या गुन्ह्याचा तपास हाताळण्याची जबाबदारी स्वतंत्र त्या तपासाचा गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी म्हणून त्यांच्याकडे द्यायची ही कल्पना SP साहेबांनी, IG साहेबांनी, SP मॅडमनी सुद्धा त्याच्यामध्ये चांगला इनिशिएटिव्ह घेतला, त्यामुळं काही चांगल्या बाबी, म्हणजे मी तर मगाशी आवर्जून म्हणलं प्रसन्ना साहेबांना की हे कोविडमध्ये एकदा बाहेर पडलो की पूर्वी एक आमच्याकडे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये लकीला पॅटर्न आला होता बघा की कलेक्टर ऑफिसची रचना कशी असावी, कलेक्टर ऑफिसमध्ये बसता कसं यावं, तशा काही चांगल्या सुधारणा आमच्या पोलीस दलात करण्यासाठी म्हणून अशा काही चांगल्या सजेशन्स ह्या निश्चितपणाने आम्हाला उपयुक्त राज्य सरकारच्याकडे राज्य सरकार स्तरावर काम करताना येतील। जास्त मी काय बोलत नाही, पण मला समारोप माझ्या पत्रकार परिषदेचा करताना एवढंच सांगायचं आहे, माध्यमांनी सुद्धा, माध्यम प्रतिनिधींनी सुद्धा, आमचे 5 कर्मचारी दुर्दैवानं कोविडच्या काळामध्ये ऑन ड्युटी शहीद झाले, त्यातल्या 2 कर्मचाऱ्यांना मदत
राज्य सरकारने जी 50 लक्ष रुपयाची धोरण घेतलं होतं ती मिळाली. इतर प्रस्ताव डीजी ऑफिसकडे प्रलंबित आहेत, त्याच्यासाठी सुद्धा माझ्या कार्यालयाकडनं आपण लवकर प्रयत्न करू. अधिकारी कर्मचारी ऑन फील्ड आहेत, अधिकारी कर्मचारी दिलेलं काम कर्तव्य भावनेनं बजावत आहेत. माध्यमांनी सुद्धा आता जागरूकता करणं, कारण सेकंड लॉकडाऊन जो कडक आपण अंमलबजावणी केली आहे 15 मे पर्यंत, त्याची जर तंतोतंत पालन केलं तर 68,000 डेली जो आकडा राज्याचा गेला होता तो एकदम कमी होईल आणि दुसऱ्या संसर्गातून सुखरूपपणे आपण बाहेर पडू अशी परिस्थिती आहे. माध्यमांचंही त्याला सहकार्य असावं एवढी प्रस्तावना मी या ठिकाणी करतो. आता प्रश्न असतील तर एकाएकाने एक एक प्रश्न विचारा. सर, एकीकडे पोलीस अभी 30 अप्रैल तक महाराष्ट्र में कड़क लॉकडाउन का इम्प्लीमेंटेशन हो रहा था. इसका रिव्यू जब से ये कड़क लॉकडाउन लगाया है तब से मैं ग्रामीण एरिया में जो मेरे तरफ है उसमें जाके मैं रिव्यू ले रहा हूँ. मैं 6-7 डिस्ट्रिक्ट में खुद जाके आया. ये संसर्ग को जो रोकने का है हमको, उसके लिए ज्यादा लोग इकट्ठा न आए. 7 से 11 बजे तक का जो टाइम दिया हुआ है सब दुकानें और मार्केट के लिए अत्यावश्यक बाबों को, वो छोड़ के कोई दुकान खुला नहीं रहना चाहिए, मॉल खुला नहीं रहना चाहिए, मार्केट खुला नहीं रहना चाहिए. अनावश्यक तरह से पब्लिक रोड पे नहीं आनी चाहिए, मूवमेंट ज्यादा नहीं होना चाहिए. ये जो गाइडलाइंस है हमारे गवर्नमेंट के तरफ से दिए हुए, उसके इम्प्लीमेंटेशन के लिए मैं पूरा ग्रामीण इलाके का दौरा किया हूँ. आज भी मैं कल से ये डिवीजन में हूँ. कल जालना का रिव्यू मैंने लिया, आज सुबह संभाजीनगर सिटी का लिया, अभी संभाजीनगर रूरल का लिया. हमारे पुलिस 16 तास 18 तास काम कर रहे हैं. पिछले भी लॉकडाउन में 16-18 तास हमारे पुलिस लोगों ने काम किया और ये संसर्ग कम करने में हमारे पुलिस लोगों का बहुत, हमारे पुलिस फोर्स का, अधिकारी कर्मचारियों का, उनका बहुत अच्छा और बड़ा योगदान है. उनका जो अच्छा काम है उसको मोटिवेशन देने के लिए भी मैं आया हूँ. ये डिवीजन का काम, ये डिवीजन के रेंज आईजी श्री प्रसन्ना जी और ये ग्रामीण एरिया की पुलिस अधीक्षक श्रीमती पाटिल जी, मैं इन दोनों का काम देखा हूँ और जो अच्छा किया है उसका मैं उनके लिए उसका आभारी भी हूँ, उनको उसके लिए शाबाशी भी देता हूँ. और ऐसा ही ये संसर्ग रोकने के लिए सेकंड लॉकडाउन जो एक्सटेंशन अभी मिला है 15 मई तक, वो इसी कड़क तरह से इम्प्लीमेंट हम लोग करेंगे. और ये संसर्ग रोकने का जिम्मेदारी जो होम डिपार्टमेंट के ऊपर है उसका पूरी तरह से हम इम्प्लीमेंटेशन करके हमारा काम अच्छा होगा, ऐसी सूचना ऐसी चर्चा आज की रिव्यू मीटिंग में हुई. जनता से क्या अपील करेंगे आप? मैं जनता से भी ये विनती करूंगा, अपील करूंगा कि पुलिस को और पूरी एडमिनिस्ट्रेशन को वो सहयोग दे. अत्यावश्यक काम वो इसीलिए बाहर आए वरना वो बाहर न आए. पुलिस को फोर्स यूज करने का, कठोर होने का मौका न दे. हमारे पुलिस अभी भी स्मूथली लोगों को समझा रही है, लेकिन अगर अननेसेसरी भीड़ बढ़ जाएगी तो पुलिस को भी फोर्स में आना पड़ेगा, पुलिस को भी कठोर होना पड़ेगा. ऐसा कदम उठाने को मजबूर हमारे पुलिस फोर्स को न करे, ऐसी विनती मैं आप जनता को रिक्वेस्ट करता हूँ. धन्यवाद. थैंक यू. आपण सांगताय की कधी आज घडले का? मला माहित नाही, मी सकाळपासून बाहेर आहे आणि आज दिवसभर टीव्हीवर पश्चिम बंगालचे 5 राज्यांच्या निवडणुकांचे कल तेच एक थोडा वेळ मी पाहिले. मला प्रकरण काय आहे माहित नाही, मी माहिती घेतो आणि मग बोलतो त्याच्यावर. नेक्स्ट. सर, मध्यंतरीच्या काळामध्ये मला दिसू द्या ना कोण बोलतोय. मध्यंतरीच्या काळामध्ये शहरामध्ये अशा काही घटना घडल्या होत्या की ज्यांनी पोलिसांचं मॉरल डाऊन झालं होतं, त्यासाठी सरकार काही उपक्रम राबवणार. काय घटना घडल्या होत्या? उस्मानपुऱ्याची एक घटना होती,
अहमदाबादची एक घटना होती, उस्मानपुऱ्यामध्ये एक सरून चालकाचा म्हणजे मृत्यू झाला होता, तर त्याच्यात असा आरोप लावला होता लोकांकडून की तो पोलिसांच्या मारहाणीत झाला, परंतु सी सी टी व्हीमुळे ते कळालं होतं की म्हणजे तो त्याचाच मेल आहे, परंतु त्या दिवशी लोकांनी अक्षरशः पोलिसांना त्या दिवशी वेठीस धरलं होतं. मला एक म्हणायचं आहे, हा प्रकार थोडासा माझ्याही कानावर आला होता. माझ्याकडे पदभार ग्रामीणचा आहे, परंतु शेवटी मंत्री म्हणून आमची संयुक्त जबाबदारी आहे सर्व मंत्र्यांची एकत्र. मी टाळत नाही तो प्रश्न, पण थोडस मला जी माहिती मिळाली होती त्याच्यामध्ये अपुरी माहिती घेऊन लगेच त्याच्या वाहिन्यांवरती काहीतरी बातम्या चालल्या, आणि नंतर जेव्हा त्याच्या फोनवर गेलो गेलो आपण तेव्हा समजून आलं की हे कारण नाहीये. म्हणून माझी सर्वसामान्य नागरिकांनाही विनंती आहे की अपुरी माहिती असताना त्याची सत्यता न पडताळता काहीतरी आक्षेप लावणं, मग पोलिसांवर असेल किंवा आमच्या कुठल्याही सरकारी यंत्रणेवर असेल, ते योग्य नाही. आणि मी आपल्याला जबाबदारीने या विभागाचा राज्यमंत्री म्हणून सांगेन की नाहक कुणालाही अशा पद्धतीनं बळाचा वापर आमचे पोलीस कधी करत नाही आणि करू नये अशा सक्त सूचना गृह विभागाकडनं आमच्या विभागाला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून गृह महसूल आपले गृह विभागाचे मंत्री बदलण्यापर्यंत ही जी प्रतिमा झालेली आहे याला सुधारण्यासाठी काही आपल्याकडे काय म्हणजे पोलिसांवर होणारे आरोप? मला असं काहीही वाटत नाही. राज्य सरकारचा गृह विभाग आणि महाविकास आघाडीचं सरकार प्रभावीपणे काम करत आहे. शेवटी काही मंडळी जाणीवपूर्वक महाविकास आघाडी सरकारचं आणि सरकारच्या नेतृत्वाची प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक राजकीय दृष्टिकोनातून हे आक्षेप आणि आरोप आमच्या सरकारवर करत असतात. सरकार पारदर्शकपणाने काम करत आहे, त्यामुळं अशा पद्धतीचे तथ्यहीन आरोप आहेत त्याची जेव्हा चौकशी पूर्ण होईल तेव्हा त्यातलं सत्य बाहेर येईल आणि सत्य 100% जनतेला कळेल की महाविकास आघाडी सरकारचं काम हे स्वच्छ आणि पारदर्शकच आहे. काही लोक कोण आहेत? सगळ्यांना माहिती आहे, मी कोणाचं नाव घेतलं पाहिजे असं नाही. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, हे महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून या सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र कटकारस्थान जाणीवपूर्वक कोण करतंय हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, जनता त्याला ओळखून आहे. महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत परमवीर सिंग, यांच्यावर आपण गुन्हे दाखवले. महासंचालक नाही, आयुक्त आहेत, आयुक्त पण दर्जा तो आहे त्यांचा जवळपास, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. यावर राज्य सरकार त्यांच्यावर असे निलंबन वगैरे अशी काही कारवाई का करत नाही? राज्य सरकार उचित वेळी योग्य तो निर्णय घेईल. संपवायचं धन्यवाद. हो बाईट म्हणजे लॉकडाऊन वर ना? हा लॉकडाऊन. सर काही सूचना जरी दिल्या असतील, हा मुख्य जातक पर्यवेक्षणासाठी आल्यानंतर जसं शाळेचं कौतुक करतो तसे काही सूचनाही देतो, तसं आमच्या रेंजला काही जर सूचना दिल्या असतील तुम्ही नाही सूचना देण्यासारखं काही मला जाणवलं नाही. मी जवळपास काल रात्री आल्यापासून या रेंज मध्ये आहे, जालन्यामध्ये आलो त्यांच्या रेंज मध्ये आहे, संभाजीनगर मध्ये आलो यांच्या कार्यक्षेत्रात आहे, आयुक्त सुद्धा मला सकाळी भेटून शहराचं ब्रीफिंग करून गेलेले आहेत. त्यामुळं राज्यमंत्री म्हणून मी एकूण आमच्या विभागाच्या या औरंगाबाद संभाजीनगर रेंजच्या विभागाच्या कामाची समाधानी आहे, त्यामुळे मला सूचना देण्याची आवश्यकता वाटली नाही. तसं जर काही मला जाणवलं असतं तर मी खासगीत आमच्या अधिकाऱ्यांना ते सांगितलं असतं, इथं प्रेस मध्ये सांगण्यासाठी नाही. चला पुढं हिंदी मध्ये अभी थोडस माझं हिंदी कच्चं आहे बरं का, मी शिवसेनेचा माणूस आहे त्याच्यामुळे आम्हाला पहिल्यापासून